ना मोगलांच्या शाहीत, ना ब्रिटिशांच्या राजवटीत, ना काँग्रेसच्या काळात, ना भाजपच्या काळात स्त्रिया या सुरक्षित होत्या. त्या फक्त हिंदवी स्वराज्याच्या काळात, फक्त शिवरायांच्या काळात, आणि त्या पण फक्त हिंदूंच्याच नाही तर मुस्लिमांच्या सुद्धा आणि इसाई लोकांच्या सुद्धा. अरे हिंदवी स्वराज्याच्या काळात स्त्रियांवर वक्रदृष्टी करून पाहण्याची सुद्धा कोणाची हिंमत नव्हती. कारण आमच्या महाराजांनी एकालाच अशी अद्दल घडवली होती की अख्ख्या समाजाला कळून चुकलं, अख्ख्या देशाला कळून चुकलं की हिंदवी स्वराज्यात स्त्रियांवर वाकड नजर करून पाहणाऱ्याची काय अवस्था होती ती. आणि मग तो अत्याचार करणारा हिंदू असो व मुसलमान असो, नाही तर इतर कोणीही असो, राजांच्या घराण्यातलासुद्धा असो, त्याला शिक्षा अतिशय क्रूर व्हायची. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला महाराजांनी चौरंगा करून त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय काढून कापून काढून समाजासमोर त्याच्या धिंडवल्या काढल्या होत्या. अशी शिक्षा जर आत्ताच्या काळात आत्ताच्या शासन प्रसारांनी केली तरच या देशातल्या स्त्रिया सुरक्षित राहतील. पण नाही, कारण आमचं प्रशासन कायदा सुव्यवस्था अतिशय कमकुवत आहे. हो, कमकुवतच आहे. त्यामुळे आजपर्यंत स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला आजपर्यंत कधी फाशीची शिक्षा झालेली आम्ही ऐकली नाही. कमीत कमी फाशी तरी व्हावी, चौरंगा करून त्याची विकृती करणं तर लांबच राहिलं. अरे त्या काळात महाराजांनी लाईव्ह टेलिकास्ट केला होता. लाईव्ह टेलिकास्ट बघा, अख्ख्या समाजासमोर मांडलं होतं त्या पाटलाला. दोन्ही हात दोन्ही पाय काढून संपूर्ण जगासमोर त्याच्या धुंडवड्या काढल्या होत्या. आणि लाईव्ह टेलिकास्ट त्या काळात केला होता महाराजांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याचा. आणि तुम्ही काय करता? आमच्यासारखे येऊन हे असे व्हिडिओ बनवतात, दुसरं आम्ही तरी काय करणार आहे? कारण आमचे हात कायद्याने बांधलेत ना, त्यामुळे कोणीही हिंदू उभा राहणार नाही. आम्ही करू तर काय करू, फार तर कॅन्डल मार्च काढू, काळे फोटो आमच्या डीपीओ लावू, कॅन्डल मार्च काढू, न्याय मागू. असा भीक मागून न्याय मिळवायचा नाही आम्हाला आता. बस त्या नराधमाला, मग तो जिहादी असो नाही तर कोणीही असो, मुसलमान असो हिंदू असो, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याची गय केली जाणार नाही. त्याला आमच्या हातात द्या, समाजाच्या हातात द्या. आम्ही त्याचं काय करायचं ते करू आणि लाईव्ह टेलिकास्ट करू. त्या काळात महाराजांनी जसं केलं होतं तसं आम्ही करू. तरच केवळ हिंदूंच्याच नाही, मुसलमानांच्या सुद्धा स्त्रियांचा आम्हाला आदर आहे. त्यांच्यावर सुद्धा कोणी असं केलं तरी आम्हालाही ते सहन होणार नाही. अशा नराधमांना आमच्या हातात द्या. जर तुम्ही म्हणता आमचं आपलं सरकार आहे, आपलं सरकार असेल तर यांना आमच्या हातात द्या. मग ते कोणीही असो, मग ते बेलापूरचे ते उत्तरेकडून आलेले पुजारी असो व दाऊद शेख असो, त्यांना आमच्या हातात द्या, समाजाच्या हातात त्यांना द्या. पब्लिक ठरवेल त्यांचं काय करायचं ते. कारण त्या नवराधमांनी स्त्रियांची विटंबना करताना पाहिलं नाही, मानवता त्यांना मानवता आली नाही. केवळ विनयभंग करून त्यांनी त्यांना सोडलेलं नाही आहे. मुलींना बोलवत नाही असे, म्हणजे आपल्याला बोलायला सुद्धा जमणार नाही असं त्यांच्यावर अत्याचार केले आहेत त्या मुलींवर. आणि हे आज नाही आहे, पहिल्यापासून हेच बघत आलो आहे. अगदी मोगलांच्या काळात इंग्रजांनी सुद्धा काय केलं होतं वेगळं. जरा इतिहास वाचा. इतिहासातले जे पुस्तकं जे लपवून ठेवले, जो खरा इतिहास आपल्याला इतर देशांचा इतिहास शिकवतात, या देशातल्या हिंदूंवर काय काय अत्याचार केले गेलेत ना, ते पहा. याच्यापेक्षा काही वेगळे केलेलं गेलं नाही आहे. जी घटना काल परवा घडलेली आहे, यशस्वी शिंदेताई आहे, तिच्यावर जे केलेलं आहे ना, अगदी तेच इतिहासात केलेलं आहे. इंग्रजांनीही तेच केलेले, आपल्यासोबत मुघलांनीसुद्धा तेच केलेले, काही वेगळे केलेलं नाही. हीच त्यांची मानसिकताच ही आहे. आणि ही मानसिकता पुसण्यासाठी केवळ छत्रपती शिवाजी महाराज, केवळ हिंदवी स्वराज्य शासन, बस दुसरं शासन नाही. एक तर तुम्ही त्यांना मारून समाजासमोर दाखवा, लाईव्ह टेलिकास्ट करा. आज सोशल मीडिया आहे आपल्याकडे, हे सगळ्यात मोठं आपल्याकडं शस्त्र आहे. सोशल मीडियाचं शस्त्रवाद अस्त्र आहे ते. तुम्ही एका ठिकाणी त्याचा व्हिडिओ काढून ते व्हायरल करा. आम्ही याची अशी वाटायला लावलेली आहे, अशी ह्या जिहाद्यांची, ह्या नराधमांची, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याची आम्ही अशी वाट लावते. बघा असं करून हे असं व्हिडिओ बनवा आणि ते सोशल मीडियावर सोडा. प्रत्येक समाजातील प्रत्येक समाजकंटकावर, प्रत्येक नराधमावर, स्त्रियांवर, केवळ गलिच्छ भाषेत बोलणाऱ्यांवर त्यांच्या मनात धडकी भरली पाहिजे. असं काहीतरी करा. 7 वर्षे शिक्षा देऊन सोडून देऊ नका. बस झालंय, हा पोकळ कायदा बस झाला. आता हिंदवी स्वराज्य शासन आणा, एवढेच उपकार करा आमच्यावर. आम्ही तुम्हाला खूप विश्वासाने मत दिले, तुम्हाला निवडून दिले, आमच्यावर एवढे उपकार करा फक्त.
बस आम्हाला आता भीक मागायची नाही आहे, कॅन्डल मार्च करून भीक मागणार नाही आम्ही की आमच्या मुलींना न्याय मिळवून द्या. बस झालं आता हे. जय शिवराय.